मिनिटाला दोन लोक जन्माला येतात, एकच क्षण, एका क्षणाला त्या अंबानीच्या घरी एक मुलगा जन्माला येतो आणि दुसऱ्या मिनिटाला त्याच क्षणी समोरच्या फुटपाथवर एका गरीब बाईचा मूल जन्माला येत. एका मिनिटाला, एकाच क्षणाला, एकाच वेळेला एकच नक्षत्र, एकच राशी, एकच घटिका, एकच कुंडली. एक मुलगा जन्माला आलाय अंबानीच्या घरी, टाटाच्या घरी, बिर्लाच्या घरी, आणि दुसरं पोरग जन्माला आलाय फुटपाथवर भीक मागणाऱ्या त्या भिकारीच्या घरी. जे श्रीमंताच्या घरी जन्माला आलंय त्याचं कर्मच सुरू झालं नाही, म्हणजे गरीबाच्या भिकारीच्या घरी जन्माला आलंय त्याच सुद्धा कर्म सुरू झालं नाही. म्हणजे गर्व श्रीमंताच्या घरी जन्माला आलं त्याची आई सोन्याचा चमचा हातात घेऊन त्याला दूध पाजते. म्हणजे भिकारीच्या घरी जन्माला आलं त्याची आई मात्र थेंबर दुधाला महाग आहे. लोक म्हणतात की काय ह्याचं नशीब, नशीब फुटक. अरे कर्म सुरू झालं नाही मग हे असं का? एक मूल दुधासाठी आई आई म्हणून ताना फोडताय, रडतंय, त्या आईला सुद्धा वेदना होतात. या जगामध्ये सगळ्यात जास्त वेदना एका मातेला कधी होत असतील तर ती जेव्हा मुलाचा हात धरून बाजारात जाते आणि मुलगा सांगतो मम्मी आई मला ते घेऊन दे, आणि तिच्याकडे पैसे नसतात पण तिला घेऊन द्यायची इच्छा असते, त्या दिवशी त्याला सगळ्यात जास्त वेदना होतात. मूल म्हणत दूध दे आणि त्या आईला दुधात पाणी मिसळून दूध द्यावं लागतं, तो दिवस तिच्यासाठी वाईट असतो. त्या मातेला वाटत की मी काय असं वाईट केलंय, मी काय असं चुकीचं केलंय की मी माझ्या मुलाला पाजू शकत नाही, काय चुकलंय माझ. ऐशी कळवळ्याची जाती शेजारी एक दुसरा मुलगा असतो तो कुठेच नोकरीसाठी जात नाही, कुणीतरी त्याच्या घरी समरून जात म्हणत बाबा नोकरी आहे चल कर, चांगला पगार मिळतो त्याला. पाहिले हा सगळा भाग का? नंबर चांगलं काम आहे का वाईट काम आहे? आणि माझा मोबाईल नंबर लिहून घ्या 9. कोणतंही काम असेल तर साहेबांना भेटू शकता. साहेब साहेब मी तिला प्रपोज केलं मला नाही म्हणते, प्लीज मदत करा. चुकीचं आहे, 100% मदत करणार. आधी तुमच्या आई वडिलांना घेऊन यायचं. तुमचे आई वडील म्हटले साहेब आम्हाला ही पोरगी पसंत आहे, तर काय करणार मी? आ लग्न करून द्यायचं तिला, पळवून आणणार आणि तुम्हाला देणार.